आज आपण नऊ हजार चार ही व्हरायटी काय आहे माझ्या दृष्टिकोनातून काय आहे मला का जेवढी समजली आहे तेवढी काय आहे हे आपण जरा समजून घेऊ एक आहे तर हा सी ओ सी सहाशे एकाहत्तर आणि सी ओ टी ब्याऐंशी झिरो एक यांचा क्रॉस आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय की अर्ली व्हरायटी आहे म्हणजे चोवीस ते तीस आत ह्याची तीन पिकं निघू शकतात हातला हा हो डाव्या बाजूचा जो ऊस आहे म्हणजे माझ्या डाव्या आणि जे आमचे मित्र आहेत त्यांच्या उजव्या हातात जो धरलेला ऊस आहे ज्याची निव्वळ वाढत सोडून आत्ता हाईट आहे ती तेरा फूट आहे साडेबारा महिन्याचा ऊस आहे सत्तावीस अठ्ठावीस कंटीच्या दरम्यान आहे तो आहे तो नऊ हजार चार आहे आणि त्याला लागून हा जो ऊस दिसतोय तो सहाशे एकाहत्तर आहे त्याला तुरा आलेला तुम्ही बघू शकता आता ही कम्पॅरिझन ह्या व्हरायटीचं कोशाशी होऊ शकतं आहे तर जी दुसरी अर्ली मॅच्युरिटीची व्हरायटी आहे सहाशे एकाहत्तर तिच्याशीच आपण आता कंपेरिजन करणार आहोत शहाऐंशी दोनशे पासष्ट ह्या व्हरायटीची ह्याचं कंपेरिजन करणं अत्यंत चूक होईल तर बंधून ह्याचे थोडेसे कॅरेक्टर आपण थोडं समजून घेऊ दोन्ही ऊस एकाच दिवशी लावलेत हा चांगल्या हाईटला गेला आहे आणि ह्याची वाढ चांगली आहे फास्ट ग्रोईंग आहे इतर व्हरायटी एकाच वेळेला जर लावली तर आपल्याला त्याच्यापेक्षा एक दीड ते दोन फूट हाईट आपल्याला चांगली मिळेल दुसरा विषय महत्वाचा असा आहे की दोन्ही ऊसाचं वजन केलं सरासरी जरी काढली बरीच ऊस घेऊन तर आ, आता ह्या ऊसाची सरासरी जी निघते आहे ती दोन किलो आहे आणि सहाशे एकाहत्तरची जे वजन आहे ते दोन पॉईंट चार चार किलो आहे आत्ताच्या ज्या हिन्याने ॲव्हरेज ऊस आणलेत फार जाड आणली नाही आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा आधी सांगतो की नऊ हजार चार हा उसाला घनता जास्त आहे आतनं वजन चांगला आहे पण उसाला जाडी म्हणावी तेवढी नाही तुम्ही हे बघू शकताय आता हिथं कम्पॅरिझन काय करतो आहे तर सहाशे एकाहत्तरला जाडी चांगली दिसते आहे आणि ह्याची जाडी कमी दिसते पण दोन्हीचं वजन मात्र जवळपास सारखं आहे ह्याचा अर्थ घनता चांगली आहे आता रिकव्हरीच्या बाबतीत बोलायला झालं तर दोन्ही उसाची रिकवरी सेम आहे शहाऐंशी पेक्षा एक दीड टक्के रिकव्हरी जास्त आहे नऊ हजार चारचा विचार करायला जर गेलो आपण हा प्लॉट बंद केला हां सॉरी हां तर नऊ हजार चारचा जर विचार करायला गेलो आपण आता तर मॅच्युरिटी आरली आहे रिकव्हरी पण सहाशे एकाहत्तर एवढी आहे दोन्हीही ऊसाला कूस आहे दोन्हीही ऊसाला कूस आहे आता दुसरा मुद्दा सांगायचा की फास्ट ग्रोइंग आहे खोडवा दोन्ही म्हणजे सहाशे एकाहत्तरचा मला माहीत नाही कसा येतो पण नऊ हजार चारचा खोडवा मात्र चांगला येतोय त्याच्यानंतर साखर उतारा सा शहाऐंशीपेक्षा एक ते दीड टक्के जास्त आहे दुसरी गोष्ट आहे की गुळाची प्रत तर नऊ हजार चार ह्या ऊसाची जी गुळाची क्वालिटी आहे ती अतिशय सुंदर आहे रिकवरी चांगली असल्यामुळं उत्पादन ही गुळाचं चांगलं मिळते त्याच्यानंतर अर्ली व्हरायटी आहे आता विषय सर्वात महत्त्वाचा विषय आहे की नऊ हजार चार या उसाला रोप लागण केली तर म्हणावे तसे म्हणावे तितके फुटवे निघत नाहीत पण कांडी लागण केली तर गरजे एवढे किंवा गरजेपेक्षा थोडेसे जास्त फुटवे निघू शकते आता तुम्ही म्हणाल हे असं कसं आहे आजपर्यंत आम्ही ऐकलं नाही पण जे काय अनुभव आला बघितलं आणि त्यानंतर मात्र विविध ऊस संशोधन केंद्रातल्या जे शास्त्रज्ञ आहेत त्यांच्याशी चर्चा करताना ह्या गोष्टी निश्चित लक्षात आल्या की नऊ हजार चारच्या रोप लागणीला फुटवे निघत नाहीत आणि ह्यात हे शंभर टक्के सत्य ह्यात काही बदल होणार नाही आता ही नॉन फ्लॉवरिंग आहे आणि सहाशे एकाहत्तरला फ्लॉवरिंग आहे हा एवढा फरक आता महत्त्वाचा आहे आणि ह्यातनं आता काय आहे फायदे आणि तोटे काय आहेत आणि हा ऊस केव्हा लावायला पाहिजे नऊ हजार चार हा ऊस नेमका कधी लावला तरच आपली शेती फायद्यात जाईल हे बघू आणि त्याला सरी किती फुटाची असावे त्याची फुटवे अर्ली मॅच्युरिटी आणि वाढीचा मिळणारा कालावधी ह्याचा विचार करता फार तर फार साडेचार ते पाच फुटी सरी ह्या ऊसाला योग्य राहील त्याच्या पुढं काही राहणार नाही आणि थोडीशी लागण्याची एक डोळा किंवा दोन डोळा थोडी दाट पद्धतीने करायला पण काय हरकत नाहीत अजून एक महत्त्वाचा मुद्दा ह्या नऊ हजार चारमध्ये उशिरापर्यंत मरणारे जे ऊस आहेत दुसऱ्या कुठल्या व्हरायटीचं नाव घेत नाही पण काही ज्या व्हरायटी आपण बघतो की ज्याचं <coughs> पाच कांडीवर पण ऊस मरतो आहे दहा कांडीवर पण ऊस मरतो आहे पंधरा कांडीवर पण ऊस मरतो आहे तर असं डायबॅक उशिरा उशिरापर्यंत होणारी ऊस मरण्याचं प्रमाण ह्या व्हरायटीत कमी दिसतंय आता ह्या व्हरायटीची उत्पादन क्षमता माझ्या दृष्टीनं किती असेल तर सर्वसाधारणतः पंचेचाळीस पन्नास आणि मॅक्झिमम साठ असा ह्या उत्पादनाचा ह्याचा विषय राहील आता ह्याला आपण आडसालीला कम्पॅरिझन करायचं नाही किंवा पूर्व हंगामीलाही कम्पॅरिझन करायचं नाही सुरू लागणीलाच फक्त ह्याचं कम्पॅरिझन करायला पाहिजे आता सुरू लागणीला म्हणजे नेमका कुठल्या शेतकऱ्यांना हा ऊस फायद्याचा ठरल तर माझं स्पष्ट मत आहे आणि ती वैयक्तिक मत आहे की ज्या वेळेला हा ऊस एखादा शेतकरी एखादं पीक घेऊन किंवा हळदीसारखं पीक घेऊन ज्या वेळेला फेब्रुवारीला लागण करेल किंवा मार्चला लागण करेल किंवा अगदी मृग नक्षत्र लागेपर्यंत लागण ज्या वेळेला करेल त्यावेळेला त्या शेतकऱ्याचा त्याच वर्षी ऊस रिकव्हरी चांगली असल्यामुळं कारखान्याला त्याच वर्षी जाईल आणि त्याला उत्पादन चांगलं मिळेल त्याचं रान म्हणजे पीक बदल पण होईल आणि त्याला जेवढे आठ महिने नऊ महिन्यात त्यानं ऊस घालवला आहे प्रमाणात त्याचं उत्पादन मिळेल म्हणजे काही शंभर टनाची अपेक्षा किंवा इतर शहाऐंशी सारख्या व्हरायटीला कंपेरिजन करण्यात काही अर्थ नाही आणि त्या हिशोबाने ऊस चांगला आहे कूस मात्र आहे आ, आ, आता विषय असा आहे की गुळ करणारी जी लोक आहेत किंवा मग आपला सांगली सातारा कोल्हापूर हा आ, जो पट्टा आहे जिथं उशिरा लागणी केली आहे त्याला लवकर तू राहतो आहे तर त्या जागेलाही हा उशिरा लागण करायला ऊस चांगला आहे उत्पादन मध्यम आहे ही आधीच गृहित धरा त्याशिवाय नाहीतर तुम्हाला काय होईल की लावलाय ऊस आठ दहा महिन्यासाठी आणि उत्पादना ज्या अपेक्षा करतो आहे सत्तर ऐंशी शंभर तसं व्हायला नको तर हे असे कॅरेक्टर आहेत नऊ हजार चारचे उशिराच्या लागणीसाठी फायदेशीर असणारी जात आहे तर आणि काय वाटलं तर मित्रांनो कॉम्पेअर हे करा कॉमेंट करा जे काय जेवढं आठवते तेवढं मी तुम्हाला ह्यातनं सांगायचा प्रयत्न केला आहे ऊसाच्या नाव आहे को नऊ हजार चार अमृता तर ही वरायटी आहे को नऊ हजार चार आणि फायबर पर्सेंटेज चांगला आहे रिकवरी चांगली आहे मळे बघायचं प्रमाण ठीक आहे सगळ्याच गोष्टींना हा ऊस बरा आहे पण लागणीचा पिरियड मात्र हा लक्षात ठेवा की आपल्याला एखाद्या वरायटीला कसं आहे दोन हजार नऊ साली व्हरायटी ही केली त्याच्यामागं आज जवळपास दहा वर्षाचं कष्ट ट्रायल म्हणजे ह्याची जे आयडेंटिफिकेशन ह्या व्हरायटीचं आहे ती दोन नऊ हजार दोन हजार नऊचं आहे तर त्यांनी बरंच कष्ट केलेलं असते इन्व्हेस्टमेंट केलेली असते शेतकऱ्यांच्यापर्यंत ह्या गोष्टी पोचस्तो त्यामुळं त्या, त्या व्हरायटीला नावं न ठेवता आपल्याला कुठल्या हंगामात योग्य होईल आणि त्याच हिशोबानं आपल्याला ती व्हरायटी लावल फास्ट ग्रोईंग व्हरायटी आहे त्यामुळं आपल्याला ही निश्चित बरी राहील पण त्या, त्या हंगामात लावली तरच बरी राहील नाहीतर मग व्हरायटीला नावं ठेवली जातील आणि ह्या पद्धतीने होईल जाईल दुसरे मित्रांनो सांगायचा विषय असा की आता पोस्ट शेअर करण्यात आणि कॉमेंट करण्यात एवढ्या अडचणी याय लागल्यात की फेसबुक दोन तीन दिवस गेले की मला कॉमेंट करायला ब्लॉक करते आ, पोस्ट शेअर करायला ब्लॉक करते त्यामुळं मित्रांना ग्रुपमधल्या विनंती आहे की तुम्ही पोस्ट ग्रुपवरच्या इतर शेती ग्रुप जे आहेत त्याच्यावर तुम्ही शेअर केल्या तरच कुठंतरी आपला ग्रुप पण सरळा होईल सर्व समस्त शेतकरी बांधवांच्यापर्यंत जी फ्री ऑफ कॉस्ट माहिती पोचणार आहे ती पोचल त्यामुळे एवढी विनंती आहे की मित्रांनो योग्य वाटल्यास पोस्ट तुम्ही शेअर निश्चित करा कारण आता एक शी पोस्ट शेअर करण्यात आम्हाला आता लिमिटेशन आलेलं आहे धन्यवाद प्रफुल्ल कुलकर्णी कवटीमकाळ जिल्हा सांगली